मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहरातून आता एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। सोलापूर शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना बेकायदेशीररित्या मोटरसायकल रॅली काढल्या प्रकरणी MIM पदाधिकाऱ्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलीस हवालदार नितेश रमेश काळे, नेमणूक सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIM माजी नगरसेवक गाजी सादिक जागीरदार, कमरोद्दीन उर्फ कम्मो सलाउद्दीन शेख, शोहेब चौधरी, मोहसिन मैदरगीकर, बाबा पीर अहमद शेख, मोईल कुरेशी, जावेद नाईकवाडी, शहाबाज बागवान, मजहर कोरबू, बाबा पठाण, अब्बू, दादू सालार, अमीर सोहेल, सुलतान शेख व इतर 50-60 कार्यकर्त्यांवर भादवी कलम 188, 143, 341, 268 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत। 6 मार्च 2024 रोजी मौलाली चौक ते रंगभवन चौक या दरम्यान MIM पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या मोटरसायकल रॅली काढली होती। सोलापूर शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील मौलाली चौक ते रंगभवन चौक दरम्यान मोटरसायकल रॅली काढून व एकत्र जमाव जमून मोठमोठ्याने घोषणाबाजी करत सार्वजनिक रहदारीस अडथळा केला व लोकांना येण्या जाण्यास मज्जाव करून उपद्रव केला आहे अशी फिर्याद दाखल झाली आहे। विनापरवानगी बेकायदेशीर रॅली काढून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत। अधिक तपास सहायक फौजदार शेख हे करत आहे।